आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडचे राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक आले संकटात. 10 मेला सुनावणी, अपात्रतेची टांगती तलवार कायम. कुरुंदवाड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण सिंग जोंग, सौ नरगिस बारगीर आणि सौ स्नेहल कांबळे या 3 नगरसेवकांचं अपात्रतेची टांगती तलवार असून येत्या 10 मे रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक किरण सिंग जोंग, सौ नरगिस गौस मोहम्मद बारगीर आणि सौ स्नेहल उत्तम कांबळे या 3 नगरसेवकांना अपात्र करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे पक्षप्रदोत जवाहर उर्फ बाबासाहेब जिनगुंडा पाटील यांनी केली होती. पाटील यांच्या मागणीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी गुरुवार दिनांक 10 मे रोजी सुनावणी ठेवली आहे. या सुनावणीत 3 नगरसेवकांचे मत आणि मन जिल्हाधिकारी जाणून घेतील आणि त्यानंतर मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या 3 नगरसेवकांवर सध्या तरी टांगती तलवार असून पक्षप्रदोतांचा आदेश डावलणे या 3 नगरसेवकांना महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.